सन्मानाने विचारमंच, विचारमंचाच्या समोरील आपण सर्व सन्मानाने परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायिकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायिकांना विनम्र अभिवादन करत या मंचावर ज्यांचा सन्मान संपन्न झाला ते आयुष्यमान खासदार अमरबापू, आमचे दुसरे खासदार बळवंत भाऊ, मला आनंद आहे की या दोनही खासदारांच्यासाठी विजयाची सुनिश्चिती करणाऱ्या प्रचारसभा मला घेता आल्या आणि या मतदारसंघांमधून मला फिरता आलं. ज्यांनी अत्यंत सद्भावनेने आणि अत्यंत स्पिरिच्युअल वातावरणामध्ये माझ्यासाठी मंगलकामना व्यक्त केल्या त्या आयुष्यमती यशोमतीताई आणि जे अजून एक खासदार जे शिवसेनेची मशाल इथं तेवत राहावी यासाठी संपर्क नेत्याच्या भूमिकेत आहेत असे खासदार अरविंदभाई सावंत, मंचावर उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी ज्यांच्या प्रयत्नातनं हा अतिशय सुंदर देखना कार्यक्रम इथं संपन्न होत आहे, ते जिल्हाप्रमुख आयुष्यमान सुनील खरातेजी, सर्व इलेक्ट्रॉनिक तथा प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी, भावांनो आणि बहिणींनो, चॅनलवाले फार फोन करत आहेत गेल्या 5-10 मिनिटांपासून. विनंती असेल की ज्यांचे लाईव्ह युनिट आहे त्यांनी चालू ठेवायला हरकत नाही, महत्त्वाचं बोलणार आहे. खरं तर काहीतरी वेगळं बोलायला आले होते परंतु 5-10 मिनिटापूर्वीचं एकदम वातावरण चेंज झालं आणि त्यामुळे हे बोलणं भाग आहे, बोललं पाहिजे. मी मगाचपासून खूप स्त्रियांबद्दल बोललं गेलं, स्त्री ही क्षणाची पत्नी असते, अनंतकाळची माता असते, स्त्रीला अबला मान्य नामर्दपणाचे लक्षण आहे, स्त्री ही जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी, जिसके हात मे पाळणे की डोर है, पुरे जग की आशा है उसकी ओर है, एक स्त्री शिकली की अख्खं घर शिकतं, शिकलेली आई घर पुढे जाई, हर कामयाब मर्द के पीछे एक औरत का हात होता है, ब्ला 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 ब्ला. खूप काय 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 होते माहिती आहे का, हे सगळं चांगलं चांगलं ऐकलं ना की आपल्याला वाटते हमने शायद बहुत बडे पुण्य किया है जो हम स्त्री के जन्म से आई है. आज स्त्रियांचा सन्मान आहे आणि स्त्रियांच्या सन्मानाच्या साठीचा हा उपक्रम आहे. माय माऊल्यांनो, अगदी मनापासून म्हणजे इकडच्या पुरुषांनी सुद्धा ज्यांना आई आहे, ज्यांना बहीण आहे, ज्यांना मुलगी आहे, ज्यांना पत्नी आहे, त्या सगळ्यांनीही मायबापाच्या इमानदारीनं आपल्या अंतकरणावर हात ठेवून एक उत्तर द्यावं. तुम्हाला असं वाटतं का तुमच्या आईने, तुमच्या बहिणीने, तुमच्या पत्नीने, तुमच्या मुलीने हातात ज्या काही बांगड्या घातल्या त्या कमकुवतपणाचं प्रतीक आहे? बहिणींनो, तुम्हाला असं वाटतंय का? आवाज कमी आला मला, गप्प बसल्या. बांगड्या या दुर्बलतेचं प्रतीक वाटतंय का? बांगड्या म्हणजे बांगड्यांचा संबंध मर्दानगीशी वगैरे जोडायची गरज वाटते का? इकडचे जरा गप्प बसली आहेत, मला पुढचं महत्वाचं बोलायचंय. इकडचे सगळे पुरुष काय वाट, जरा आवाज येत नाहीये मला, काय वाटतंय? अरे मोठ्या आवाजात दादा हो, हात उंचावून. इकडचे मधल्या रो मधले, बांगड्या मा जिजाऊंनीही घातल्या होत्या, बांगड्या मा सावित्रींनी घातल्या होत्या, बांगड्या मा रमाईने घातल्या होत्या, बांगड्या या राज ठाकरे असतील किंवा सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील, या दोघांना अत्यंत प्रेमाने घास भरवणाऱ्या आणि मातोश्रीवर आल्यानंतर तितक्याच प्रेमाने एकनाथ शिंदेंना सुद्धा घास भरवणाऱ्या स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरेंनीही घातल्या होत्या. आज मनसेच्या लोकांनी सन्माननीय पक्षप्रमुख ज्या कार्यक्रमाला पोचले त्या कार्यक्रमाच्या हॉलच्या बाहेर बांगड्या वगैरे आणण्याचा बालिशपणा केला. मला राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे दोघांनाही सांगायचे, मगाचपासून सगळ्या टी व्ही चॅनलचे लोक फार प्रतिक्रिया विचारत होते, प्रतिक्रिया एकत्र द्यावी, सगळ्यांना एकत्र द्यावी म्हणून थांबले की ताई हॉलच्या बाहेर बांगड्या बिंगड्या घेऊन थांबले होते लोक, काय काय म्हणता, काय म्हणते, मी बांगड्यांना का बरं हलकं समजू, मी बांगड्यांना का बरं कमी समजू,
कारण ज्या राज ठाकरेंच्या आणि एकनाथ शिंदेच्या लोकांनी तिथे बागड्या आणल्या त्यांना विसर पडला का की तुमच्या दोघांचा देह पोसणाऱ्या तुमच्या आयांनी ज्या हाताने तुम्हाला घास भरवला त्या हातांमध्ये बांगड्याच होत्या, बांगड्याच होत्या त्या हातामध्ये। तुम्हाला वाटतंय, तुम्हाला वाटतंय की तुम्ही बांगड्या आणल्या इकडे म्हणजे फार मोठा पराक्रम दाखवला? अरे दादा हो, कुणाला नाटक शिकवताय? अख्ख्या मराठवाड्यात ज्या राज ठाकरेंना फिरायला लोकांनी जागा ठेवली नाही, जाल तिथे नाकेबंदी केली, तुम्हाला तुमचा दौरा गुंडाळावा लागला। ज्या एकनाथ शिंदेंना एकीकडे तुम्ही बहीण माझी लाडकी म्हणता ना, आणि बहिणीच्या हातातल्या बांगड्यांना कमी समजता, म्हणजे तुमचं प्रेम वेगळी आहे, म्हणजे तुम्ही बहिणींचा सन्मान करत नाही। आणि तुम्ही तुम्ही बांगड्या बिंगड्यांचा हॉलच्या बाहेर नाटक करता, आणि तुम्हाला असं वाटतं की असं नाटक केल्यावर आम्ही फार विचलित होऊ किंवा आम्हाला अजिबात नाही, स्त्री शक्तीचा सन्मान म्हणजे बांगडी आहे, फार महत्वाची आहे ती। इथल्या तमाम स्त्रियांनी, ज्या मनगटांनी हा संसाराचा गाडाही ओढला, इथल्या तमाम स्त्रियांनी आपल्या पुरुषांच्या सोबत, भावासोबत, बापासोबत, आपल्या जोडीदारासोबत अख्खं घर चालवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या हातातली बांगडी ही कमालीची सन्माननीयच आहे, आम्हाला फार सन्माननीय आहे। पण मुद्दा असा आहे की ज्यांनी हे नाटक केलं हॉलच्या बाहेर, त्या सगळ्यांना मला प्रश्न पडतो कधी कधी, मग मराठवाड्यात काय झालं होतं तुम्हाला, विदर्भात काय झालं होतं, ठाण्यात बरं आठवलं? हे ठाण्यात तुम्ही तुमच्या तुमच्या कंट्रोल सिच्युएशनमध्ये, जिथे एकनाथ शिंदेंची तुम्हाला मदत मिळू शकते, म्हणजे एक उपकंत्राटदार फ्रस्ट्रेट होतो आणि मुख्य कंत्राटदाराकडे तक्रार करतो, मुख्य कंत्राटदार उपकंत्राटदाराला सांगतो की ठीक आहे तू माझ्या इलाक्यामध्ये, अरे अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, मजा तो तब है इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है। आणि सुषमा अंधारे ती ताकत ठेवते, तुमच्यासारख्या भ्याड गोष्टी करायला। खरं तर मला काल जेव्हा घटना घडली एक की कोणीतरी काय सुपाऱ्या बिपाऱ्या असल्या गोष्टी केल्या, तो मी स्वतः माध्यमांना कालही म्हटलं, मला वाटते सकाळी म्हटलं की अरे ही गोष्ट अशी नाही करायला पाहिजे, कुणीच नाही करायला पाहिजे, आपण मुद्द्यांचा वाद मुद्द्यांनी केला पाहिजे, प्रतिवाद केला पाहिजे। मग मला आज माध्यम विचारायला लागले, संदीप देशपांडे असं म्हणले, तसं म्हणले, कोण संदीप देशपांडे, कोण संदीप देशपांडे? एक साधी 149 ची नोटीस पोलिसांनी दिल्यावर जो एका महिला पोलीस हवालदाराला धक्का देऊन पाय लावून पळून जातो, मी त्याच्यावर व्यक्त व्हायचं, वार धंदा त्याच्यावर बोलायचं मी? काय म्हणाल तुम्ही, राज ठाकरेंनी मोहळ उठवू आम्ही असं म्हटलेलं आहे? तुम्हाला वाटतंय गडकरी रंगायतांच्या जे बाहेर झालं त्याला मोहळ म्हणतात? नाही रे दादा हो, त्याला मोहळ नाहीत म्हणत। पावसाळा आला ना आणि पाऊस जास्त पडला, जरा गवत जास्त वाढलं की मच्छर आणि डास जास्त वाढतात, कधी कधी मच्छर आणि डास घुंगायला लागतात, त्यामुळे त्या प्रयत्नातनं काही झालं असेल तर हरकत नाही। हां, पण या सगळ्यांच्या मध्ये ज्यांना असं वाटत असेल की आपण फारच मोठा तीरवीर मारलाय, असे काही पेड लोक असतात, अशा सगळ्या पेड लोकांना एक सांगितलं पाहिजे। मगाशी यशोमतीताई सांगत होत्या की आमची प्राजू सांगत होती, प्राजक्ता माझी मैत्रीण आहे जी मगापासून सूत्रसंचालन करते, की इकडे समई पेटली होती आणि समईची बघता बघता मशाल झाली, आणि हा शुभ संकेत आहे असं यशोमतीताई म्हणाल्या, की हा शुभ संकेत आहे की मशाल पेटली, समईची मशाल झाली, ती मशाल महाराष्ट्रभर पेटणार आहे। कदाचित त्यामुळेच एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील फार डेस्परेटली प्रयत्न करत आहेत, फ्रस्ट्रेशन प्रचंड आहे। किती फ्रस्ट्रेशन असावं की ज्यांना आली आहे मतांची कडकी,
आणि महाविकास आघाडीमुळे ज्यांच्या उरात भरली आहे धडकी, त्यांना आता वाटते बहीण माझी लाडकी. कमाल आहे. आता इतकी जर बहीण लाडकी असेल तर माय मावल्या हो तुम्ही विचार करा बरं. मला सांगा तुमचं वय 25 असेल, 35 असेल, 40 असेल, 45 काय जे असेल असेल, है की नाही? माया हो तुमचा भाऊ तुम्हाला आत्ता मिळाला का तुमच्या जन्मापासून मिळाला? जन्मापासून मिळाला असेल ना भावा बहिणीचं ना, तर जन्मापासून तयार झालं असेल ना. म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या आमच्या माय मावल्या कालपर्यंत एकनाथ शिंदेंच्यासाठी कुणीच नव्हत्या, अजित पवारांच्यासाठी कुणीच नव्हत्या, देवेंद्र फडणवीसांच्यासाठी कुणीच नव्हत्या, त्या अचानक बहीण झाल्या. बरं त्या बहीण कधी होत आहेत? त्या 21 वर्षानंतरच होत आहेत. मग 21 अलीकडची बहीण नाही का? मग ती वैरी नाही का तुमची? मग ती 65 पुढची पण बहीण होत नाही, 21 ते 65 मधली बहीण होते. बरं बाबा ती बहीण आहे. आता तुम्ही विचार करा बरं माया हो, समजा तुम्ही गेलात, गेलात म्हणजे तुमच्या माहेरी गेलात, आणि समजा तुम्ही माहेरी गेलात आणि तुमच्या भावाने तुमच्यासाठी 1500 काय 15,000 साडी घेतली, तुमच्यासाठी 15,000 साडी घेतली, पण तुमच्या नवऱ्याला अजिबात मान दिला नाही, तुमच्या लेकराला जेवलास का एवढं सुद्धा विचारलं नाही, नेसता का तुम्ही साडी? अय बाया हो नेसता का? मोठ्या आवाजात हात वर करून नेसता का? आता मला सांगा जर मग तुम्ही ती साडी नेसत नाही तर इथं दाजीला नोकरी नाही, भाच्यांना शिक्षण नाही, लेकर उपाशी तपाशी नुसतीच फिरायला लागलेली, 1500 काय होईल? बरं किती द्यायचा वायदा झालता आपल्याला? हा वायदा झाला होता 1500,000 आणि विषय कुठपर्यंत येऊन पोचलाय तर 1500 पर्यंत. ह्याला एवढी चिंधीगिरी कशी करावी बरं? आणि ते चिंधीगिरी करणारे लोक त्यांना वाटते की एका हॉलच्या बाहेर आपण काहीतरी नाटक केलं तर फार शिवसैनिक अस्वस्थ होईल, हतबल होईल, ब्ला 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 ब्ला. त्यांना हे कळायला हवे की आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही शिवसैनिक आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या वंदनीय बाळासाहेबांनी या महाराष्ट्राच्या सत्ता मत्ता अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, रक्ताचं पाणी करून इथं शिवसेनेचा वटवृक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला, हाडाची काड करून ही संघटना वाढवली, ती संघटना चोरा चिलटांच्या हातात जाऊ देण्या इतपत आम्ही दुबळे नाही आहोत. ती संघटना आमची आहे हे आम्ही लोकसभेमध्ये सिद्ध केलेलं आहे. आणि आता जेव्हा विधानसभा समोर आली आहे त्यावेळेला घाबरत आहेत सगळे. ज्यांनी लोकसभेमध्ये आपल्याच लाडक्या बहिणीच्या विरोधात उमेदवार उभा केला त्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर करावी, काय दैव दुर्विलास आहे. ज्यांना आपल्या बहिणींची काळजीच नाहीये अशी लोक पुढे यावी ती माणसं आता. म्हणजे बघा विधानसभेच्या आधी यांना बहीण लाडकी वाटली नाही, 2014 पासून सत्ता आहे ना भाजपची, 2014 बहीण लाडकी वाटली नाही, 15 वाटली नाही, 16, 17, 18 वाटली नाही, 19 पण वाटली नाही, हा आत्ता पण वाटली नाही. आता अचानक एकदम लोकसभेचा निकाल लागल्यावरच जेव्हा त्यांना वाटायला लागतं तेव्हा एक विचार मनात येतो की इथल्या अंगणवाडीच्या सेविका आशा वर्कर जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या परिचारिका विना अनुदानित काम करणाऱ्या शिक्षिका या तुमच्या बहिणी नाहीत का? त्यांच्या हक्काचा पगार तुम्ही देत नाही. तुमच्या योजनेची भरती करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करसाठीचा निधी तुम्ही वळता करता, त्या निधीतनं तिकडचं पेमेंट करायचा प्रयत्न करता, आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला कुणी बोलणारच नाही. राज ठाकरेजी, एकनाथ शिंदेजी, मला आपल्याबद्दल अपार सहानुभूती आहे. आज सुद्धा आपल्या माणसांनी केलेला बालिश प्रयत्न माझ्यासाठी कमालीचा हास्यास्पद आहे. कारण राज ठाकरेजी, मी तुमच्यावर तर अजिबातच व्यक्त होणार नाही. मी खूप आधीच सांगितलं की मला एकदा बोलायचं होतं आणि मी ती बोलले, आणि मी बोलताना इलाके शोधत नाही बरं का, कंट्रोल सिच्युएशनचे. मी बोलताना म्हणजे हा माझा इलाका आहे का, माझ्या खासदाराचा आहे का, माझ्या आमदाराचा आहे का, माझी माणसं अवतीभोवती आहेत का, हे मी शोधत बसत नाही. कारण माझं कायम म्हणणं असतं
की कळप लांडग्यांचे असतात, वाघीन एकटीच येते, ताकदीनं लढतो आम्ही. पण तुम्ही ज्या पद्धतीने एक खेळ करू पाहिला, सकाळी नितेश राणे सारखा एखादा माणूस अत्यंत गलिच्छ भाषा करतो, आंदोलक मराठा आरक्षणातला असेल, धनगर आरक्षणातला असेल, ओबीसी आरक्षणातला असेल, आंदोलक कुठल्याही आरक्षणातला असेल किंवा अजून कुठल्या मागणीसाठीचा असेल, आंदोलन करणं हा त्याचा संविधानिक अधिकार आहे. आणि त्या संविधानिक अधिकाराने जर तो आंदोलन करत असेल तर त्याच्याशी योग्य ती चर्चा करणं ही सरकारची जबाबदारी आहे. तुम्ही चर्चेची जबाबदारी नाकारता आणि त्या चर्चा करण्याच्या ऐवजी तुम्ही उपकंत्राट देता आणि उपकंत्राटदारांना राज्यभर फिरवता आणि राज्यभर त्यांच्याकडून सामाजिक तेढ निर्माण करेल अशी वक्तव्य घडवता. मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आतार सुतार लव्हार कुंभार बागवान बेरड बेस्तर बेलदार रामोशी घिसाडी कैकाडी पारदी कंजारभाट लाडलक्ष्मी माकडवाले अस्वलवाले जगवाले आराधी भराडी गोंधळी चित्रकथी सिक्कलगार छप्परबंद कितीतरी जाती, या सगळ्या जातीतली गावगाड्यातली माणसं गावामध्ये गुण्या गोविंदाने नांदतात, नांदायची. पण फडणवीस साहेब, तुमच्या अतिरेकी महत्वाकांक्षेपोटी तुम्ही या सगळ्या जातींमध्ये विष पेरायचं काम केलं. मी ओबीसी प्रवर्गातली आहे, फडणवीस साहेब तुम्ही विष पेरताय. सकाळी नितेश राणे जे बोलला ते विष पेरणारच बोलला, स्क्रिप्ट तुमची आहे. काल परमवीर सिंग जे बोलले, स्क्रिप्ट तुमची आहे. कारण जो परमवीर सिंग माननीय न्यायालयाच्या समोर शपथपत्र दाखल करून सांगतो की माझ्याकडे कुठलेच पुरावे नाहीत अनिल देशमुखांच्या विरोधात, मी IQ माहितीच्या विरोधात वर बोललो होतो, माझ्याकडे पुरावे नाहीत, तो परमवीर सिंग अचानक 3 वर्षानंतर सांगतो की होय होय माझ्याकडे पुरावे आहेत, वेळ आल्यावर दाखवेन. ज्या अर्थी परमवीर सिंग म्हणतो की माझ्याकडे पुरावे आहेत, वेळ आल्यावर दाखवेन, पुरावे तर नाहीत त्या पठ्ठ्याकडे, पण जर एका मिनिटासाठी खरं धरलं की बाबा त्याच्याकडे पुरावे आहेत तर न्यायालयाला का दिले नाही, याचा अर्थ त्याने न्यायालयाचा अवमान केला, उल्लंघन केलं, न्यायालयासमोर त्याने खोटं शपथपत्र दाखल केलं. मग परमवीर सिंगावरती सुमोटो दाखल करत का त्याची न्यायालयीन कस्टडी मागू नये, पुन्हा न्यायालयाने त्याला कस्टडी घेतली पाहिजे की न्यायालयाचा अवमान केलाय त्या माणसाने. परमवीर सिंगांची स्क्रिप्ट फडणवीस साहेब आपण लिहिता. मी फार आरपार बोलते, फार स्पष्ट बोलते, ताकाला जाऊन भांडं लपवायची माझी सवय नाही, कारण तुम्ही आज मर्यादा ओलांडल्या आहेत. स्त्री शक्ती सन्मान सोहळा आहे, मी एक स्त्री आहे, मला त्याचा अभिमान आहे. मी कधीही स्त्री असण्याचं विक्टिम कार्ड खेळलं नाही, कुठल्याही स्त्रियांनी ते खेळू नये. मी नागरिक आहे, सजग नागरिक आहे, मला माझ्या लढण्याची माझं कौशल्य माझ्याकडे हस्तगत आहे, मला माझी लढाई लढता येते. आणि जेव्हा कुणी मातोश्रीच्या संबंधाने अवाक्षर बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांनी याचं भान ठेवावं की एक सुषमा अंधारे नाही तर सुषमा अंधारे, अरविंद सावंत, अनिल परब यांच्यासारखे, संजय राऊत यांच्यासारखे आमचे हजारो निधड्या छातीचे शिवसैनिक छातीचा कोट करून तयार असतील. फडणवीस साहेब, वार जर परत फिरला तर तो कोणत्या दिशेने फरल याचं भान तुम्हाला असू द्या. कारण आम्ही अत्यंत संयमाची भाषा बोलतो पण तुम्हाला संयमाची भाषाच समजत नाही. तुम्ही महाराष्ट्रात रक्तरंजित क्रांती करू पाहताय, तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना अस्थिर करू पाहताय, तुम्ही तुमच्याकडच्या काही आक्रस्ताल्या बायका लोकांच्या आयुष्यात डोकावतात, विद्या चव्हाण सारख्या बाईचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघतात. अरे स्त्री म्हणजे कोण, तुम्ही कशासाठी वापर करता त्यांचा? एक स्त्री कधी संजय राठोडांना कधी ती चप्पल मारायची भाषा करते आणि ती स्त्री कोर्टामध्ये सांगते की नाही मी केस माघारी घेतलीये, आणि त्या स्त्रीचा मुंबईच्या लालबागच्या जवळ 20 कोटीचा फ्लॅट तयार होतो. फडणवीस साहेब, बात निकलेगी तो दूर तलक जाएगी, आम्हाला इतकं बोलायला भाग पाडू नका. मी अजिबात राज ठाकरेंवर बोलणार नाही, एकनाथ शिंदेंवर बोलणार नाही,
कारण माझं स्पष्ट म्हणणं आहे की फडणवीस साहेब, स्क्रिप्ट तुमच्याकडून येतात, तुम्ही किती स्क्रिप्ट कशा द्यायच्या ते तुमचं तुम्ही ठरवा, पण कळसूत्री बाहुल्या व्यवस्थित ट्रेन करा. कळसूत्री बाहुल्यांकडून युद्ध लढली जात नाहीत, युद्ध लढण्यासाठी जातीचे मातीचे शिवसैनिक लागतात. आम्ही आमची जात लढणाऱ्यांची जात आहे, आमची जात शिवसैनिकाची जात आहे, आमचा धर्म हा वंदनीय बाळासाहेबांनी सांगितलेला महाराष्ट्राची अस्मिता जपणारा धर्म आहे. पण या महाराष्ट्राला जर अस्वस्थ करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर आज जशी ही मशाल पेटली ती मशाल गल्ली गल्लीमध्ये, घराघरामध्ये, गावागावामध्ये, नगरानगरांमध्ये पेटेल. फडणवीस साहेब, तुम्ही गृहमंत्री आहात, तुमच्याकडे खाती आहेत, खूप सारी खाती आहेत तुमच्याकडे. गृह खातं महत्त्वाचं खातं आहे, इथे स्त्री शक्ती सन्मान सोहळा चालू आहे. खरंच तुम्हाला स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं संरक्षण आणि खरंच तुम्हाला बहिणी लाडक्या वाटतात का? जर तुम्हाला बहिणी लाडक्या वाटत असतील तर फडणवीस साहेब, ज्या राहुल शेवाळ यांना तुमच्या महायुतीने तिकीट दिलं त्या राहुल शेवाळेंकडून रिंकी बक्सला नावाच्या महिलेचं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप त्या महिलेने केला, तिचा सन्मान ती तुमची लाडकी बहीण नाही का? तुमच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने, श्रीकांत देशमुखने निर्मला यादव नावाच्या माय माऊलीला फसवलं, ती तुमची लाडकी बहीण नाही का? उदगीर मध्ये 8 वर्षाच्या लेकराला चुरगळून टाकलं, ते तुमच्या बहिणीचं लेकरू नाही का? माजलगाव मध्ये इयत्ता 9वीची पोरगी चुरगळून टाकली, ती तुमची लाडकी बहीण नाही का? उरण आणि पनवेल मध्ये निर्घुण झालेल्या हत्या त्या तुमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या का? या सगळ्या बहिणींना 1500 नकोय फडणवीस साहेब, या सगळ्या बहिणींना सुरक्षितता हवी आहे. ती सुरक्षितता गृह खातं देऊ शकतं, पण अडचण अशी आहे फडणवीस साहेब की राज्याची सुव्यवस्था, कायदा, सुरक्षितता राखण्यासाठी जे गृह खातं वापरायला हवं ते गृह खातं तुम्ही विरोधकांवर केसेस टाकण्यासाठी, षडयंत्र करण्यासाठी आणि त्यांच्यावरती पाळत ठेवण्यासाठी वापरता, हे जास्त वाईट आहे. इथे सुनील खरातेवर पण केसेस पडल्यात, सुधीरभाऊ सूर्यवंशीवर केसेस पडल्यात, आमच्यावर तर केसेस तुम्ही काय मला स्कॅन केलं नसेल का? मला तर तुम्ही 1,00,000 वेळा स्कॅन केलं असेल, अगदी माझ्या गाडीत डिझेल कसं भरलं जातं इथं पासून तुम्ही मला स्कॅन केलं असेल. पण तुमची अडचण अशी आहे की ना मी आर्थिक मध्ये कुठं सापडते ना माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याची तुमची ताकद आहे, कारण आम्ही खानदानी लेकर आहोत. पण आज मला आश्चर्य वाटते, कसं काय असं लोक करू शकतात बरं. फडणवीस साहेब, अमृता वहिनी सुद्धा बांगड्या कधीतरी घालतच असतील, कधीतरी, काय हरकत आहे. आणि शोभा काकींनी सुद्धा बांगड्या घातल्या असतील, आमच्या लता वहिनींनीही बांगड्या घातल्या असतील. त्या पद्धतीने तुम्ही वागता तेव्हा तुमच्या कुटुंबातल्या स्त्रियांचाही तुम्ही अवमान करता. राहिला प्रश्न सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा, खरं तर फार संयमी नेतृत्व आम्हाला लाभलंय आणि इतक्या संयमी नेतृत्वाकडून आम्ही प्रचंड मर्यादाशील आणि संस्कारक्षम असणं शिकत आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला आमची लढाई अत्यंत सनदशीर मार्गाने लढता येते. आज स्त्री सन्मान सोहळ्यामध्ये ज्या ज्या महिलांचा सन्मान झाला त्या सगळ्या महिलांकडून अपेक्षा असेल की मुद्दा हा पक्षीय राजकारणाचा वगैरे अलहिदा सोडून द्या हे सगळं, पण जे कुणी समाज व्यवस्थेत असे पुरुष प्रधान असतील आणि काही अशा पुरुषी मानसिकतेच्या स्त्रियाही असतील ज्या स्त्रियांच्या हातातल्या बांगड्यांना कमजोर समजतात किंवा नामर्दानगीचं प्रतीक म्हणून कुठल्या तरी आंदोलनामध्ये बांगड्या आणतात, अशा लोकांना त्यांची जागा दाखवायला शिका, कारण हा तुमच्या स्त्रीत्वाच्या मर्यादेचा, तुमच्या अस्मितेचा प्रश्न आहे. या स्त्री शक्ती सोहळ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित झालेल्या सगळ्या मायमावल्या, मायमावल्या हो फार गोड गोड काहीतरी बोलावं वगैरे असं कधी कधी येतं माझ्या पण डोक्यात, आणि मी गोडच बोलते बरं का, मी फार गोड बोलणारी आहे, परंतु माझी अडचण अशी आहे की माझ्यासमोर इतके उर्मट, इतके रगेल लोक आहेत
खूप लोकांना वाटतं की माझ्या बोलण्यात फार धग आहे. होय, माझ्या बोलण्यात प्रचंड धग आहे, कारण माझ्या जगण्यात तितकी रग आहे. मी अत्यंत धगीचं आयुष्य जगून आली आहे. माझं बोलणं तेवढं रगेल वाटेल तुम्हाला. मी ज्या पद्धतीने मगाशी यशोमतीताई म्हणाल्या की आता सुषमाताईंना तुम्ही सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे वगैरे, पण याच मंचावरून मी फार प्रामाणिकपणे प्रांजळपणे सांगितलं पाहिजे की सुषमा अंधारे या पक्षामध्ये कुठलीही पदं घ्यायला आली नाही. किती लाखाच्या बॉन्डवर किती शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना लिहून हवं आहे ते माझी लिहून द्यायची तयारी आहे. मी इथे पदांसाठी आलेली नाही. मी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांची बहीण म्हणून आणि मातोश्रीची लेख म्हणून राहण्यासाठी आलेली आहे. आणि म्हणून या स्त्री शक्ती सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सुनील भाऊंनी जो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या साक्षीने हे ठामपणे सांगितलं पाहिजे की स्त्री शक्ती काय असते हे येणाऱ्या विधानसभांना आम्ही दाखवू. आणि हो, या सगळ्यात अजून एक महत्त्वाची बाब राहील की मशाल पेटली आहे असं यशोमतीताई म्हणाल्या. बळवंत भाऊ, यशोमतीताई एका प्रचारसभेत असंही त्यावेळेला म्हणाल्या की आम्ही बळवंत भाऊंना आता लोकसभेसाठी पाठवतोय आणि दर्यापूरची जागा आता रिकामी होईल. आणि ती दर्यापूरची जागा ही शिवसेनेची निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नही करू. तर तुम्ही मशाल पेटवण्यासाठी मदत कराल अशी अपेक्षा आहे. इवन बडनेरात सुद्धा मशाल पेटवण्यासाठी तुम्ही मदत कराल, कारण आपण महाविकास आघाडी आहोत. महायुतीमध्ये एकमेकांचे कपडे फाडायचा कार्यक्रम होतो, महाविकास आघाडीमध्ये हातात हात गुंफून एकीची ताकद दाखवण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे या जागा अर्थात महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला शिरसावंदी आहे. मात्र शिवसैनिक म्हणून महाविकास आघाडीकडे आमच्या वतीने आमच्या पक्षप्रमुखांनी हा प्रस्ताव ठेवावा ही मागणी अत्यंत नम्रपणे आम्ही या मंचावरून नक्कीच करू शकतो. ते आम्ही करायला हवी, कारण आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्यासाठी लढणे महत्त्वाचे आहे. आम्ही ते लोक नाही आहोत की नेमक्या निवडणुका आल्या की कुणाला तरी बिनशर्त पाठिंबा देऊ. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही बिनशर्त पाठिंबा वगैरे असं काही नाही, तर आम्ही 5-5 वर्ष काम करतो. आम्ही मतदारसंघ बांधतो, संघटना बांधतो आणि निवडणुकीमध्ये आम्ही आमचं जे स्पिरिट आहे ते स्पिरिटही दाखवतो. पुनश्च एकदा खराटेजी आपल्याला खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा. सर्व पुरस्कारार्थींना खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन. कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता, पण चुकून माकून जर कुणाला वाईट वाटलं असेल, भावना दुखावल्या गेल्या असतील, चुकून माकून कुणाचा उपमर्द झाला असेल, कुणाचा लांबून लांबून का होईना मन दुखलं असेल, तर अशा सगळ्यांची सभागृहातल्या बाहेरचे अगदी मुंबईपर्यंतचे ज्यांची कोणाची तर त्याला माझा नाईलाज आहे. मला असंच बोलायचं होतं आणि मी असंच बोलणार आहे. माझी बोलण्याची भाषा काही बदलू शकत नाही. मला माझ्या बोलण्याबद्दल कुणाचीही माफी मागावी असं अजिबात वाटत नाही. पुनश्च एकदा सूत्रसंचालिका असणाऱ्या प्राजक्ता मशीदकर यांचे आणि आयोजक सुनील खराटे आणि त्यांच्या सगळ्या टीमचे खूप खूप आभार. थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.